फिजिकल हेल्थ म्हणतगीच जिमची याद येतात और योगाची यादी मेंटल हेल्थ हाव डू वी मेंटेन इट आता आमकां सपोज बॉडी करी आम्ही वयता जिमात मेंटल हेल्थ बरी करू वीक आता आम्ही नाका no. आम सिंपल no. गजाल सांगता सगळे उठले काय ना पयलीं कितें करता ब्रश ब्रश करता करतात वयता सगळें सगळे जे न्हाता yeah. ब्रेकफास्ट करता सो नांव हेका मी एक बरो फॅन्सी टर्म दिलो आमी म्हटलं पर्सनल हायजीत Yeah. आम्ही पर्सनल हायजीन घेता आता आम्ही समज जर पर्सनल हायजीन घेतना जाल्यार कितें जातलें आम्ही बरें ना जातले किती जवता सो पर, so, आम्ही पर्सनल हायजीन डेली मेंटेन करता आमकां आतां ल्हानपणी ब्रश करपाक शिकले आता आमी रिलीजियसली करता काय ना हे पिरायेचेर म्हाका उठून सांगचें पडटा पडे तोंड धुंव रे बाबा पडटा ना तोंड डुता हांव सो ॅट मिन्स आय एम फोकसिंग ऑन पर्सनल हायजीन कित्याक पर्सनल हायजीन इज रिलेटेड टू माय फिजिकल हेल्थ तशेंच एक कॉन्सेप्ट आनी असा जाका आम्ही म्हणतात मेंटल हायजीन जर तर आम्ही मेंटल हायजीन फॉलो केले जर इनडायरेक्टली वी आर ॲक्च्युली नर्चरींग आवर मेंटल हेल्थ आता तुम्ही प्रश्न जसा विचारला किती करून सोपे मार्ग असा सोपे मार्ग म्हणजे असा एकतर आपले बाबा विचार कसे येतात ते विचारांचे आपलं कंट्रोल असा काय आपले भावना ऑर इमोशन्स कसे त्या भवनंचे आपलं कंट्रोल आसा काय आपण जसं वागता म्हणजे रिलेशनशिप असा ताजेर माझा ताबो असा काय त्या रिलेशनशिपात ववत चाललेली असा आपण कसली डिसिजनां घेता ती उकलली जी लायली ताळ्याक करता काय की आपण ब्रेक मारता आणि चित्ता ओके okay? आपण समज कंपनी घेता कोणाचे फ्रेंड्स असतात ते फ्रेंड्स असतात ते आपल्याला ग्रो करपाक हेल्प करता काय आपण फक्त त्यांच्या वांगडा मस्ती करपा खातीरूच टाइम वेस्ट करता एग। एग। एक म्हणणी असं पहिली किती युअर व्हाब वील एट्रॅक युअर ट्राईब सो बेसिकली करपाक जाय आम्ही व्हाब कशी आमच्या देतातून नेगेटिव्हिटीत सरता काय आम्ही जेन्ना उलयता ओर जेन्ना कंडक्ट करता त्यांना आमच्या भितरल्यान ती ऊर्जा येता ह्यो गजाली सगळ्यो कॉन्ट्रीब्यूट सो समथींग कॉल्ड एज मेंटल हेल्थ पूण बेजिकली जशें आमी पर्सनल हेल्थ हायजीन फॉलो फॉलो करता तशें आमकां मेंटल हेल्थ हायजीन फॉलो करचें पडटलें आनी जशें हांव परत एकदां सांगता की आमकां पर्सनल हायजीन मेनटेन करपाक सांगचेंच पडना तसोच एक झोनान आमी येवचें पडटलें जंय आमकां मेंटल हायजीन मेंटेन करपाक सुद्दां कोणें सांगचें पडचें ना आतां आमकां सांगचें पडटा इजंट इट तूं टायमार न्हीद नाकाळी फेंड तकलीफ नाल्यार ना टेंशन जातले म्हणून सांगचें पडटा तेच तर म्हजो रुटीन असा की हांव आठ वरांधतो जर आय एम फॉलोइंग इट इजंटेट आय एम फॉलोइंग मेंटल हायजीन जर तर म्हणटा की बेश्टेच हुस्को करू नका कसला तरी जी गजाल तुमकां खबरच <laughs> ना खूप फाटी भुरगे येतात आणि की रिजल्ट बरो जावचो ना बरो जावचो ना बरो जावचो ना हांव तांकां म्हणटा अरे तू पेपर तरी पहिली दी पेपर दिवचे पहिली आमकां रिजल्टाचो हुस्को असता सो वॉट वी आर डुईंग वी आर प्रो कास्टिनेशन ते प्रोकास्टिनेशन म्हणतात सो बेसिकली आम्ही कितें करतात तो प्रवास चलत ना आम्ही म्हणता डेस्टिनेशन कसे असं कसे असले कसे असं म्हटलं पहिली तो प्रवास तो प्रवास सुद्धा पॉझिटिव्हली चलप म्हणजे सुद्धा मेंटल हायजीन मेंटेन करप सो हे जे फॅक्टर्स जे फॉलो करले पण त्यांना डेफिनेटली वी आर फॉलोईंग मेंटल हेल्थ प्रोसेस आणि तुमकं कळं असलं इतर मेरेन की दे आर नॉट कॉस्टली एट ऑल ओनली थिंग यू हॅव टू डिव्हायज युअर लाईफ ऑर प्लॅन युअर लाईफ अकॉर्डिंगली जसे तुम्ही इंपॉर्टन्स दिता आपल्या पर्सनल हायजीनाक इतलेच करचे पडले